हाँ तो मित्रों, धन्यवाद वैभव ठाकरे पाटिल साहब को जिनके माध्यम से हमें यह अपडेट मिला है। मित्रों, आप जानते हैं कि यूनिवर्सिटी में 106 विविध प्रकार के कोर्सेस हैं, 106 टोटल कोर्स जो चलते हैं। आप देख रहे हैं कि भिन्न भिन्न न्यूज़पेपर ने यह अपडेट्स दिया है। क्या दिया, मैं आपको बता देता हूँ। 19-20 शैक्षणिक वर्ष में प्रवेश प्रक्रिया श्यामला प्रसाद मंडाला है। राज्य भारतीय विद्यार्थी 106 प्रकारच्या अभ्यासक्रमांना ऑनलाईन पद्धतीने प्रवेश घेत असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे यांनी दिली आहे। प्रवेश अर्जासाठी 31 जुलैपर्यंत मुदत आहे, असं इन्फॉर्मेशन कुलसचिव डॉक्टर दिनेश भोंडे यांनी दिली। या कोर्समध्ये जे मेन आहे ते मानवी विद्या व सामाजिक शास्त्र, वाणिज्य व व्यवस्थापन, संगणकशास्त्र म्हणजे कम्प्युटर विज्ञान व तंत्रज्ञान, निरंतर शिक्षण, कंटिन्युअस एज्युकेशन, आरोग्य विज्ञान, मेडिकल साईट, शिक्षणशास्त्र या विद्याशाखांच्या विविध प्रकारच्या शिक्षणाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आणि नंतर ह्या 106 मध्ये प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी किंवा पदव्युत्तर असा आहे। हे जे युनिव्हर्सिटी आहे ते भारतात एक मान्य आणि सर्वमान्य युनिव्हर्सिटी आहे। आणि ह्या 106 कोर्सातमध्ये यांनापासून रोजगाराभिमुख व कौशल्याधारित असे एक नवीन अभ्यासक्रमही लॉन्च केलेले आहे। ते आहे, त्याचे नाव काय आहे, नाट्यशास्त्र, संगीतालेखन व व्हिडिओ प्रोडक्शन। ह्याची एक वेगळी व्हिडिओची लिंक मी ह्याच व्हिडिओमध्ये डिटेल सेक्शनमध्ये देणार आहोत, तुम्ही त्या पण बघू शकता। ह्याची ही ॲडमिशनची लास्ट डेट 31 जुलै आहे, कारण की ह्याची लास्ट डेट 25 होती। आणि नंतर काय झालं, नंतर युनिव्हर्सिटीचे जे कुलसचिव आहे त्यांनी हे डिसिजन घेतलं की 31 जुलैपर्यंत ही ॲडमिशन घेऊ शकतात। आपल्या युनिव्हर्सिटीकडे 2 वेबसाईट आहे, YCMU.ac.in आणि वेगळी जी आहे दुसरी YCMU.ac हे युनिव्हर्सिटीची लिंक आपण फॉलो करू शकतात आणि नंतर ह्या लिंकवर जाऊन आपले ॲडमिशन पूर्ण करू शकतात। असं आपला माहिती आहे मित्रांनो की दरवर्षी आपल्याकडे 6 किंवा 7 लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश होतात, तर ह्यावर्षी आपण जे आकडा आहे तो 10 लाखपर्यंत पण जाऊ शकतात, कारण की गेल्या वर्षी विद्यापीठात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही 6 लाखाहून, तुम्हाला माहिती मी एक व्हिडिओमध्ये असं सांगितले होतं की ह्या वर्षी 6 to 7 lakhs स्टुडंट्स आर सिटिंग इन दिस एग्जाम 2019-20 में। तो ह्या प्रतिसाद बघून विद्यापीठाने यंदापासून रोजगाराभिमुख व कौशल्याधारित असे नाट्यशास्त्र, संगीता लेखन व व्हिडिओ प्रोडक्शन हे नवीन अभ्यासक्रम ही सुरू केले आहे। आणि जे ॲडमिशनची डेट आहे तो पण वाढवली आहे। तो ह्या 31 जुलैची जी डेट आहे आम्ही बघून पुढे जाऊन आपले ॲडमिशन सुनिश्चित करून आपले भविष्यही पण सुरक्षित करू शकतात। आणि नंतर जे YCMU आहे, जे ह्याचे जे कोर्स आहे आपल्या युनिव्हर्सिटीचे, ते नोकरी, व्यवसाय, घर, संसार किंवा इतर काही अडचणी व कारणामुळे जे स्टुडंट आहे आणि त्यांचे शिक्षण पूर्ण होऊ शकत नाही, तो शिक्षणापासून वंचित राहतो आणि समाजाची मुख्यधारातून बाहून कुठेतरी जाऊन आपले सामान्य जीवन, आपले सामान्य परिस्थितीचे जे व्यवस्था आहे ते करून पुढे जातात। पण जे युनिव्हर्सिटी आहे YCMU, त्यांच्या धारात येऊन आम्ही पुढे जाऊ शकतात आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य ही पण घडतात। असा आपला माहिती आहे की जे ह्या का जे कारण आहे, नोकरी, व्यवसाय, घर संसार किंवा इतर अडचणी, या कारणामुळे शिक्षणापासून वंचित जे काही राहिलेले समाजातील विविध स्तरातील लाखो विद्यार्थी आहे, त्यांच्यासाठी विद्यापीठाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही युनिव्हर्सिटीचे मुख्य उद्दिष्ट आहे।
सो ह्या बदललेली काळाची जी गरज आहे ही बघून ओळखून स्पर्धा परीक्षा जे आहे UPSC MPSC किंवा तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरू करायची आहे किंवा तुम्हाला कुठेतरी नवीन जॉब शोधायची आहे ह्या बघून हे ओळखून युनिव्हर्सिटीने जे काही अभ्यासक्रम प्रारंभ केलेले आहेत सुरू करण्यात आलेले आहेत ते कोर्स घेऊन ते डिग्री घेऊन आम्ही पुढे जाऊ शकतात. युनिव्हर्सिटीचे जे हे मुदत वाढविण्याची जे निर्णय आहे याची आम्ही खूप खूप सहृदयाने आम्ही समर्थन करतो आणि सगळ्या विद्यार्थ्यांनीही हे माझे आव्हान पण आहे की तुम्ही ऑनलाईन जाऊन आपण ॲडमिशन करू शकता. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जाऊन आपण ॲडमिशन पण घेऊ शकता. ह्या जे युनिव्हर्सिटीची वेबसाईट आहे आम्ही सांगितलेली आहे. सगळे लोकांना हे विनम्र अभिवादन आहे. ह्या न्यूज आपण लोकसत्ता किंवा सकाळ किंवा जे लोकल न्यूजपेपर आहे आपला महाराष्ट्राचे तिकडे जाऊन 20 जुलैचे पेपरमध्ये हे बघू शकता. जर तुम्हाला हे न्यूज युनिव्हर्सिटी वेबसाईटवर बघायची इच्छा असेल तर तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकतात नाही, कारण की आपल्याकडे हे न्यूज युनिव्हर्सिटीमध्येही अजून या विशेष मार्गातून अपडेट केलेले नाही. असं आमचं हे जे आहे प्रयास आहे. या प्रयासात आम्ही आपले ॲडमिशन पूर्ण करून जीवनाचे पाऊल पुढे घेऊ शकतात आणि आपल्याकडे जे काही विषय आहे सब्जेक्ट आहे कोर्सेस आहे त्याचाही आपण निवडून सिलेक्ट करून पुढे जाऊ शकतात. आणि जे एक मेन पॉइंट आहे की लेट फी आहे की नाही आहे, तर ह्या लेट फीमध्ये जर अजूनही ह्या न्यूजपेपरमध्ये कुठेही तुम्ही बघून असं निर्णय घेऊ शकत नाही की हे 31 जुलै जे आहे ते लेट फी ची डेट आहे की सिंपल डेट आहे असं स्पष्ट झालेले नाही आहे अजून, म्हणून आपण पुढे जाऊन ॲडमिशन घ्या 100 म्हणजे काहीच नाही, कारण की ह्या युनिव्हर्सिटी जे आहे आपली युनिव्हर्सिटी ते शिक्षण हे जे रेट आहे तो फ्री आहे. फ्री कसा का 1000 किंवा 2000 घेऊन BA BCOMची डिग्री देतात, म्हणून मी हेच कन्सिडर करतात की हे जे डिग्री आहे YCMची ते फ्रीच आहे. जर युनिव्हर्सिटी 100 किंवा लेट फी जे काही आहे लेट फी घेत असेल तरीही हे आपला साठी हे चांगले व्यवस्था चांगली व्यवस्था आहे, म्हणून आपण ॲडमिशन घेऊन पुढे जाऊन जीवनात जे उद्दिष्ट आहे जीवनाचा जे एम आहे उद्देश आहे पूर्ण करू शकतात. मित्रांनो, हे माझा फर्स्ट व्हिडिओ मराठीमध्ये आहे. अजूनही माझ्याकडे जे काही सगळे व्हिडिओ आहेत हिंदी किंवा इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही तुमचे कमेंट करून जे काही तुमचे प्रश्न आहे कमेंट करू शकतात आणि मी तुमचे जे उत्तर आहे तो पण द्यायची भरपूर मदत करायची हमी राखतो. आणि तुमचा जे प्रॉब्लेम आहे ॲडमिशन घ्यायचे किंवा ATKTचे फॉर्म जे अजून आलेले नाही आहेत भरायची काहीतरी व्यवस्था आहे तो पण पूर्ण होणार असं संधी आपल्याकडे आहे आणि तो पूर्ण होणारच. सगळ्यांना माझं किंवा युनिव्हर्सिटीकडे जे काही आहे आम्ही समर्पण करून समर्पित अवस्थेला येऊन
सगळ्यांना जितकी मदत होऊ शकतात मी करायचे हे एक आपला मनात आपला जीवनात एक उद्दिष्ट केलेले आहेत, म्हणून आपण सहकार्याची गरज आहे. सो सगळ्यांना एकत्र होऊन शिक्षाकडे एक पाऊल पुढे घेऊन राष्ट्राचा निर्माण करू शकतात. मित्रांनो धन्यवाद. जय श्रीराम.